नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी विविध मागण्यांचं निवेदन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसंच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलं. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेअंतर्गत नवीन पात्र यादी प्रस्तावाला मंजुरी देणं, जुन्या आणि नवीन पात्र लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देणं, तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीसाठी अनुसूचित जाती आणि बौद्ध आणि नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींचं स्मारक बांधणं, अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणं आदी मागण्यांचं निवेदन महानगरपालिकेतील गटनेते आनंद चंदन शिवे यांनी राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन दिलं. यावेळी इंदापूर तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय मिसाळ, अविनाश भडकुंबे, सचिन शिराळकर, चंद्रकांत सोनवणे आदींची उपस्थिती होती. जे वळसंगची विहीर आहे ती, त्या वळसंगच्या विहिरीचं उद्घाटन बाबासाहेबांनी केलं होतं, त्या परिसराचं सुशोभीकरण, ह्या दोन्ही विषयाबद्दल निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन चर्चा करताना माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी दिलेलं आहे. तरी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी सांगतो की जो गेल्या अनेक वर्षापासूनचा जो वळसंगच्या विहिरीचा प्रश्न होता तो या ठिकाणी मार्गे लागण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावलं उचललेले आहेत. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामधली रमाई घरकुल आवास योजनेचे लवकरात लवकर निधी प्राप्त होईल असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आज सर्व सोलापूरवासियांना सांगत आहे.